कोविड काळामध्ये नागरिकांना दिलेल्या समाजसेवेच्या वचनाचे तंतोतंत पालन करत अगदी 15,000 कुटुंबांना मोफत रेशन वाटपापासून सुरू केलेली सेवा मारुती राया कोविड सेंटरच्या माध्यमातून कोविडग्रस्त रुग्णांवर मोफत उपचार करेपर्यंत केलेल्या सेवेचे फलित म्हणून वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्स लंडनचा सर्टिफिकेट ऑफ कमिटमेंट पुरस्कार भारतभूषण बराटे यांना वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डचे कार्यकारिणी सदस्य मराठी चित्रपट निर्माते सिकंदर सय्यद यांच्या हस्ते नुकताच समारंभपूर्वक देण्यात आला. एकूणच कोविड काळात भारतातील महाराष्ट्र राज्यात असलेल्या पुणे शहरातील वारजे मावळीसारख्या एका उपनगरात केलेल्या कामगिरीचे लंडन अर्थात UK कौतुक झाल्याने वारजे मावळी भागाचे नाव जगाच्या नकाशावर कोरलं गेलंय. विशेष म्हणजे हे नाव कोरण्यासाठी भारतभूषण बराटे या केवळ 24 वर्षाच्या तरुणाने केलेल्या परिश्रमाने वारजे मावळी भागातील नागरिकांची मान जगाच्या नकाशावर उंचावली गेली. याबाबत आम्ही भारतभूषण बराटे यांना विचारणा केली असता ते म्हणाले, निश्चितच खूप छान वाटतंय, पण आवर्जून सांगायला आवडेल की जरी वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्स लंडनने हा मला पुरस्कार दिला असेल तरी तो मी प्राथमिक स्वरूपात स्वीकारलेला आहे आणि त्या अवॉर्डचं संपूर्ण श्रेय माझ्या सर्व टीमला, माझ्या सर्व मित्रमंडळीला, माझ्या सर्व कुटुंबाला जातं की ज्यांनी मला माझ्या कोविडच्या काळात लोकांना मदत करताना त्यांचेही हातभार लागले, त्यांनी मदत केली. कोविडमध्ये जेव्हा लॉकडाऊन झालं तर त्याच्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा किट वाटप म्हणजे धान्य वाटपापासून सुरुवात केली. तर 500 किट वाटायचं ठरलं होतं, पण ते वाढत 15,000 कुटुंबांना आम्ही धान्य वाटप केलं. काही कुटुंबांना डबल झाले, पण 15,000 किट आम्ही त्या ठिकाणी 15,000 कुटुंबांना वाटले. आणि त्याच्यानंतर जेव्हा दुसरं लॉकडाऊन झालं, दुसरी लाट आली, तेव्हा जेव्हा परत लॉकडाऊन झालं तेव्हा कोविड सेंटर्स कमी होते म्हणून आम्ही राघवदास शाळेची इमारत घेऊन मारुती राय कोविड केअर सेंटर सुरू केलं आणि त्या कोविड केअर सेंटरमध्ये जवळजवळ 350 पेक्षा अधिक पेशंटचा मोफत उपचार आपल्यामार्फत करण्यात आला आणि सगळे पेशंट, एकही पेशंट न दगवता सगळे पेशंट सुखरूप घरी गेले. आणि त्याचबरोबर गेल्याच वर्षी दिलीपभाऊंच्या मार्फत, महानगरपालिकेच्या मार्फत सुभद्रा बराटे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचं उद्घाटन झालेलं आहे आणि ते 100% क्षमतेने वारजे, शिवणे, उत्तमनगर, कोंढवे, कोपरे या भागातील लोकांसाठी सुरू आहे. तसंच पुढील येत्या काळात आपल्या वारज्यातलं जे 12% हॉस्पिटल आहे ते सुद्धा त्याच्या सुविधा वाढवून किंवा अत्याधुनिक सुविधा तिथे उपलब्ध करून त्याची लोकांना सुविधा जास्त मिळेल कसं याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. याबाबत आपल्याला काय वाटते व्यक्त व्हा खालील कॉमेंट बॉक्समध्ये. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका. आमचा व्हिडिओ खूपच आवडला असेल आणि आम्हाला तुम्ही प्रोत्साहन देऊ इच्छित असाल तर या व्हिडिओच्या खाली सुपर थँक्स अर्थात हार्ट शेपमध्ये एक थँक्स दिसेल, तो सुपर थँक्स देखील आपण आम्हाला देऊ शकता. आमचे असेच व्हिडिओ पाहत राहण्यासाठी आम्हाला सोशल मीडियाच्या सर्व प्लॅटफॉर्मवर फॉलो करायला विसरू नका.